अरे स्वानंदी आज उशीर झाला तुला? हां भाऊजी, ते मी आईकडे गेले होते. सहजच ना, ऑल बेल ना. हो सगळं ठीक आहे. बरं, ऍक्च्युली तुला येताना पाहिलं ना आता. हां, मला वाटलं तू इंद्रनील बरोबर कुठेतरी बाहेर फिरायला गेली होतीस की काय, आणि तू गाडी पार्क करायला आत आला आणि तू तिकडेच उतरलीस. नाही ना भाऊजी, ऍक्च्युली ते असंच म्हणाले होते की कुठेतरी फिरायला जाऊया, पण नेमका मलाच वेळ नव्हता. अशा ऑफरसाठी वेळ काढायचा असतो धाकट्या बहिणी साहेब. सारख्या सारखे मिळत नाहीत अशा ऑफर. पण बरं झालं आम्ही फिरायला नाही गेलो, कारण तसंही आईकडनं यायला उशीर झालाय. फिरायला जायचं ठरलं असतं आणि उशीर झाला असता ना मग यांनी चिडचिड केली असते. माझा लहान भाऊ चिडका नाहीये बरं का? हा म्हणजे त्याचं प्रेम आहे तुझ्यावर खूप. हा माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच कदाचित चिडचिड करत असेल. चिडके पण तो चिडला की तुम्ही गप्प बसा हो असं म्हणायचं. आणि काय भाऊजी तुम्ही म्हणाला, चला उशीर झालाय. हो चला चला वर, आणखीन एक पाहुणे आलत आपल्याकडे. कोण? ती बिंबी मावशी गाडी बाहेर उभी आहे. उपरच सांगायला आले असतील. स्वानंदी निघूया ना, उशीर होतोय चला. मला माहिती तुझा विश्वास नाही बसणार. अरे हिने मला सांगितलं तेव्हा माझाही विश्वास नव्हता बसला. तू सांगतेस म्हणजे ते खरंच असेल. आणि मावशी खोटं का बोलेल? आता स्वानंदी घरी आल्यानंतर खरं काय खोटं काय ते कळेल. तू विचारशीलच ना तिला, मला खात्री आहे. आणि ह्याच्यावर अन्याय झालेला तुला तरी कसं चालेल रे? अगं नको रडू बाई. मावशी बरं झालं तुम्ही आलात, मला तुमच्याशी जरा बोलायचं. नाही मला तुझ्याशी काही बोलायचं नाही बाई, प्लीज कृपा कर, लांब राहा माझ्यापासून, भीती वाटते मला तुझी. एक मिनिट, तू यांच्या घरी गेली होतीस? मग माझ्या क्लासमध्ये एक मुलगी आहे ना, यांनी तिला काम गेली होतीस की नाही एवढं सांग. नवरा चिडलेला असताना फार बोलू नये. तुम्ही चिडलायत का? मी फक्त त्या मुलीला घेऊन त्यांनी. अगं कुणाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आहे समाज. सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलंही नाही. तुला काय गरज होती ग माझ्या घरात येऊन तमाशा करायची? तमाशा तो काय केलंय मी? त्या काम करणाऱ्या मुलीला घेऊन हिच्याकडे गेली होतीस की नाही? हो. आणि तुम्ही बालमजुरी करून घेता असंही म्हणालेस की नाही? नाही म्हणजे मी सुरुवातीला जसं नाही म्हणाले. सुरुवातीला नाही म्हणालेस म्हणजे नंतर म्हणालेस? हो पण बिंबी मावशींनी आधी माझ्याशी नीट नाव घेऊ नकोस माझं. पण ऐकून घ्या ना ती काय म्हणते ते. निरंजन तुला माहितीये का स्वानंदीने काय केलं? तिच्याकडे जाऊन तमाशा केला, बिंबीच्या मुलीचं लग्न मोडलंय तिच्यामुळे. काय? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळी. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. हम्म
पण आर्चीस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?